छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा। प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला। या कार्यक्रमातील कलाकारांनी तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं। आता पुढील किमान 2 महिने तरी हा कार्यक्रम प्रसारित होणार नाहीये आणि म्हणूनच या कार्यक्रमातील कलाकार त्यांच्या मिळालेल्या सुट्टीमध्ये स्वतःचा वेळ एन्जॉय करताना पाहायला मिळतात। सोशल मीडियावर महाराष्ट्राची हास्य जत्राच्या कलाकारांचे अनेक फोटो व्हायरल होताना पाहायला मिळतात। वनिता खरात पती सुमित सह गोव्याला गेली होती तर निखिल बने त्याच्या कोकणातल्या गावी गेला होता। गौरव मोरे तर थेट कामानिमित्त परदेशातच पोहोचलाय आणि इतकंच नाही तर समीर चौगुले यांनी सुद्धा वेकेशन एन्जॉय करायचं ठरवलंय। समीर मिळालेल्या वेळेमध्ये लेह लडाखला पोहोचले होते आणि या दरम्यानचे फोटो त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर शेअर सुद्धा केले आहेत। समीर यांनी शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्यात। दरम्यान प्राजक्ता माळीलाही या फोटोंवर कमेंट करण्याचा मोह काही आवरला नाही। समीर यांनी शेअर केलेल्या फोटोंवर कमेंट करत प्राजक्ता म्हणतीये, दादा मिळालेल्या वेळेचा आनंद घ्या, मस्त एन्जॉय करा, जगातील प्रत्येक शांतता अनुभवण्यासाठी तुम्ही पात्र आहात। तसेच चाहत्यांनी समीर यांना ट्रिप मस्त एन्जॉय करण्याचा सल्ला सुद्धा दिलाय। महाराष्ट्राची हास्य जत्राचे काही कलाकार त्यांच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये रमले आहेत तर काही जण त्यांच्या कुटुंबियांबरोबर एकत्रित वेळ घालवताना सुद्धा पाहायला मिळतात। तर दत्तू मोरे पत्नीसह हनीमूनला परदेशात पोहोचलाय। समीर चौगुले यांनी शेअर केलेले त्यांचे लेह लडाखचे खास फोटो तुम्ही पाहिले नसतील तर आता पहा। कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।